वरील पार भव दुस्तर नरीचा बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा या अभंगातून तुकोबाराय तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. उपदेश करण्याचा अधिकार दोघांना. एक वेद उपदेश करतात आणि एक संत उपदेश करतात. वेदाने ज्या परिभाषेमध्ये उपदेश केला वेदाची परिभाषा तुम्हाला आम्हाला समजत नाही. अडचण होऊन बसली. वेदाची परिभाषा वेदाने शब्दाच्या माध्यमातून उपदेश केला त्याला शब्द प्रधान उपदेश म्हणतात. वेदाने ज्या माध्यमातून उपदेश केला ज्या परिभाषेमध्ये उपदेश केला ती परिभाषा तुम्हाला आम्हाला समजत नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगू लागले जरी वेदाने केलेला उपदेश तुम्हाला कळत नाही ना त्याच वेदाचा निरोप घेऊन आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. जगद्गुरु तुकोबाराय सांगू लागले घाबरायचं काहीच कारण नाही त्याच वेदाचा निरोप घेऊन आम्ही तुमच्याकडे आलेलो. तुका म्हणे मज धाडिले निरोपा आणि मार्ग हा सोपा सुखरूप म्हणताना सिंगल म्हणायचं विठ्ठल विठ्ठल वेदाला उपदेश करण्याचा अधिकार आणि एक संतांना वेद असतो. संतांना उपदेश करण्याचा अधिकार. संतही उपदेश करतात आणि वेदही उपदेश करतात. फरक एवढा आहे पहा. वेद उपदेश करतातच करतात संतही उपदेश करतातच करतात पण संत शब्दाच्या माध्यमातून उपदेश करतातच करतात पण कृतीच्याही माध्यमातून उपदेश करतात. कसं दोन्हींचं सांगड घालणार उदाहरण सांगतो. सहज बोलणे हित उपदेश शब्द प्रधान उपदेश आणि करोणी सायास शिकविती कृती प्रधान उपदेश विठ्ठला विठ्ठला. वेद उपदेश करतो आणि संत उपदेश करतात पा. संतांच्या ठिकाणी जर विचार केला तर संतांचं कुठलंही कर्म कार्य या ठिकाणी शिल्लक राहिलेलं नसतं. संतांचा जर विचार केला तर स्वतःहून या ठिकाणी येतात आणि आल्यानंतर काय का जगाच्या कल्याण संतांच्या विभूती इथे आल्यानंतर ते आपल्याला शिकवण्याचं काम करतात. कसं शिकवण्याचं काम करतात जसं एखादा विद्यार्थी शाळेमध्ये घातल्यानंतर गुरुजी त्याच्या हातामध्ये पाटी पेन्सिल देतात त्याप्रमाणे या ठिकाणी संत पृथ्वीवर आले का आपल्याला शिकवण्याचं काम करतात. कसं तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. एक वेद उपदेश करतात आणि एक संत उपदेश करतात. उपदेशाचे काही अंग सांगितले. उपदेशाचं पहिलं अंग सांगितलं गुह्य सांगणे जे कुणालाच माहीत नसत जे गुपित असत त्याला गुह्य म्हणतात. मी सांगू लागलो हा माहीत हे गुह्य झालं का. जे कुणालाच माहीत नसत जे गुपित असत त्याला गुह्य म्हणतात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला जे सांगितलं इति गुह्यतमं शास्त्र मी इद मुक्तमयानद हे अर्जुन ऐक या जगतामध्ये जे जे गुह्य आहे ते गुह्याचा राजा कोण आहे गीता आहे आणि ते तुला मी सांगितलेलं आहे. ज्यांचा उद्धार व्हावा म्हणून मी शास्त्र निर्माण केलं ज्यांच्यासाठी हे शास्त्र मी निर्माण केलं त्यांना ही भाषा अवगत आहे का. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने
अर्जुनाच्या माध्यमातून जे शास्त्र निर्माण केले ते तुमचा आमचा उद्धार व्हावा याकरिता, पण तुम्हाला आम्हाला ती भाषा अवगत आहे का, कळते का? नाही. देवाला प्रश्न पडला का ज्यांचा उद्धार व्हावा म्हणून मी हे शास्त्र निर्माण केलं त्यांना ही भाषा कळत नाही. मग पुन्हा देवाला प्रश्न पडला आणि मग पुन्हा देवानी महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर ज्ञानोबरायांचा अवतार घेताना अनादी कालापासून चालत असणार गुह्यातलं गुह्य ज्ञान तुमच्या आमच्यासाठी काय केलं
बळीच्या दरवाजामध्ये त्रिपाद भूमी दान मागण्यासाठी गेले. भिक्षामदेवी म्हटल्यानंतर बटू वामन रूप पाहिलं आणि बळी बाहेर आला. विचारलं काय? म्हटलं काय नाही, त्रिपाद भूमिदान पाहिजे. बळीच्या दान देण्यासाठी असणारी सामग्री आणण्यासाठी घरामध्ये गेला आणि बळीचे असणारे गुरु शुक्राचार्य ती लगबग पाहिली आणि विचारलं, बळी काय रे, काय तयारी चालली तुझी? बळी म्हटला, बाहेर एक अतिथी आलेले आहे, त्यांना दान देण्याची. त्या बळी दान देऊ नकोस, तो कोण अतिथी आहे, त्याच ताकद काय आहे ती मला माहित आहे, तो काय ताकदीचा आहे, त्या अतिथीचं सामर्थ्य काय आहे हे मी जाणून आहे. बळी दान देऊ नकोस. बळी म्हटला, गुरुजी दानासारख्या सत्य कर्मापासून मी वंचित राहणार नाही. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, तुम्ही कितीही सांगितलं तरी मी दान देणारच. म्हणजे या ठिकाणी सांगणारा वाईट आणि ऐकणारा मात्र चांगला. विठाला विठाला. विचार करायचा मात्र चार नंबर तुटता, सांगणाराही चांगला आणि ऐकणाराही चांगला. यामध्ये प्रामुख्याने अर्जुन आणि श्रीकृष्ण, शुकाचार्य आणि परीक्षित अनेक अशा जोड्या या ठिकाणी पाहायला मिळतील. म्हणून विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबरायांना त्या ठिकाणी उपदेश करण्याचा अधिकार आहे. चारही वर्गाला जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात. कसा उपदेश करतात? कधी हात जोडून उपदेश करतात, विनंती करतात, हाकार उन्हें सांगे तुका. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, कधी पाया पडून सांगतात, विनंती करून सांगतात. मानवी जीवनाचा जर विचार केला, प्रत्येकाला असं वाटत माझ्या जीवनातलं दुःख नाहीस व्हावं आणि परिणामी मला आनंद प्राप्त व्हावा, होते की नाही? माझ्या जीवनामधलं अनिष्ट निघून जावं आणि इष्ट प्राप्ती व्हावी, प्रत्येकाला वाटत की नाही? प्रत्येकाच्या ठिकाणी आकांक्षा निर्माण होते, इच्छा निर्माण होते, माझ्या जीवनातलं दुःख नाहीस व्हावं, मला आनंद प्राप्त व्हावा. ज्ञानोपराय त्याच्यासाठी एक प्रभावी साधन सांगतात. तुझ्या जीवनातलं दुःख तुला नाहीस व्हावं असं वाटत असेल तर तू एकच प्रभावी साधन कर. काय? हरी मुखे मना हरी मुखे विचार केला तर तीन प्रकारचं दुःख पाहायला मिळत. आध्यात्मिक दुःख, आधी दैविक दुःख आणि आधी भौतिक दुःख. आध्यात्मिक दुःख, आधी भौतिक दुःख, आधी दैविक दुःख.
या दुखाचा चौथा प्रकार पाहायला मिळत नाही महाराज। तीन दुःखाच्या पलीकडे चौथा दुःखाचा प्रकार पाहायला मिळत नाही। आधी आध्यात्मिक दुःख, आधी भौतिक दुःख आणि आधी दैविक दुःख। काय झालं? आई वडील ताप आला, भूक लागली, आध्यात्मिक दुःख, आधी भौतिक, ऍक्सिडेंट झाला, पाय तुटला, हात मोडला, आधी भौतिक दुःख, लग्नात जमत नाही, मंगळ आला पत्रिकेमध्ये, आधी दैविक दुःख। सध्या बरेच मेंबर आहेत विठाला विठाला आध्यात्मिक दुःख, आधी दैविक दुःख, आधी भौतिक दुःख, या चौथा प्रकार पाहायला नाही। काउंट कवर आहे हे तीन प्रकारचं दुःख आहे। या तीन प्रकारच्या दुःखावर आम्हाला काही रामबाण औषध मिळेल का? पा, तीन उदाहरणं देतो। डॉक्टरकडे गेल्यानंतर तीन प्रकारचे आजार आणि तीन प्रकारच्या आजारावर असलेली ट्रीटमेंट ही वेगवेगळी असते। पण आमच्या संतांकडे तीन प्रकारचं दुःख आहे। या तीन प्रकारच्या दुःखावर ट्रीटमेंट मात्र एकच आहे, त्याला उपचार म्हणतात। एक नंबर, आधी आध्यात्मिक दुःख, आधी दैविक दुःख आणि आधी भौतिक दुःख। आम्हाला अशा प्रकारचं दुःख झालेलं आहे, या दुःखातून आम्ही त्या ठिकाणी सावरत नाही। तू बरोबर आहे, आम्हाला काहीतरी मार्ग सांगा। पा, उदाहरण क्रमांक एक, भाकरी का जळाली, घोडं का अडलं, पानं का सडली, या तीन प्रश्नाचं उत्तर एकच आहे। ज्यावेळेस महिला मंडळ भाकरी थापतात आणि भाकरी थापल्याच्या नंतर ती तव्यावर टाकली जाते आणि तव्यावर टाकल्यानंतर लगेच तव्यावर जशी टाकलेली भाकरी लगेच ताटामध्ये येते, असं होतं का? नाही। तिची पाककृती अशी आहे, भाकरीचं पीठ एकदा तुंबलं त्या ठिकाणी मळलं का तिला आकार दिला जातो आणि पुन्हा त्या आकाराची, त्या तव्याच्या आकाराची भाकरी टाकली जाते आणि टाकल्यानंतर ए साइड आणि बी साइड असते, असत ना, एक साइड आणि ती भाकरी पुन्हा त्या ठिकाणी उलटी केली जाते। उलटी केल्यानंतर पुन्हा ती फिरवली जाते, म्हणजे भाकरी का जळाली आणि जर ती भाकरी तशीच ठेवली तर ती परिणामी काय होती महाराज? जळली जाते। म्हणजे त्याचं उत्तर काय? भाकरी का जळाली? फिरवली नाही म्हणून। झालं, भाकरी का जळाली? फिरवली नाही म्हणून। घोडं का अडलं? घोड्याला ईश्वराने अशी व्यवस्था केलेली आहे महाराज, ते चारा खाता खाता रात्रीचं त्या ठिकाणी उभं राहिलं, ते उभं राहिल्यानंतर ती झोप झोपण्याची ईश्वराने व्यवस्था केली। आता गावाकडे कीर्तनाला रात्रीची माणसं बसल्या बसल्या झोपतात, तसं कीर्तनामध्ये बसल्या बसल्या झोपतात, कळत नाही झोपले म्हणून, पण डोळे उघडे असतात। तसं घोड्याला ईश्वराने अशी व्यवस्था केलेली आहे, ते उभ्या राहिल्या राहिल्या त्या ठिकाणी ते झोपलेलं असतं। घोड त्या ठिकाणी काढलं तर घोड्याला ईश्वराने अशी व्यवस्था ते फिरून आणावं लागतं महाराज, इकडून असं चाकर चौकातून, केळगाव चौकातून असं इकडे गोपाळपर्यंत आणि इकडे आणायचं, पण ते दररोज त्या ठिकाणी फिरवावं लागतं। जर ते फिरवलं नाही तर ते महिनाभराने, दोन महिन्यांनी जर घोडं फिरायला काढलं ते जाग्यावर थांबून राहतं असं, त्याला ईश्वराने काही व्यवस्था केलेली आहे। मग घोडं काढलं तर फिरवलं नाही म्हणून, पहिलं कळालं भाकरी का जळाली, फिरवली नाही म्हणून, आणि घोडं काढलं तर फिरवलं नाही म्हणून। पुढे खाण्याची ती पानं असतात, आपण पानं खातो ना जेवण झाल्यानंतर, मेंगडे महाराज नागिनीची पानं, ती नागिनीची पानं खातो आपण, त्या करंडी मध्ये असतात। मग तो माळी दररोज सकाळी उठला का ती ती पानं आहे ती पाणी फिरवतो, कशासाठी? ती पानं सडू नये म्हणून, कारण त्यामध्ये पाणी मारलं जातं। जर ती करंडी पाण्याची तशीच आणली आणि तशीच विक्रीला ठेवली 10-5 दिवस ती सगळी पानं सोडून जातात। पानं का सगळी? तर फिरवली नाही म्हणून। पहा बर का, भाकरी का जळाली बोला, घोडं का आडलं, फिरवलं नाही म्हणून, पानं का सडली? तसं जगद्गुरु तुकोबरायला विचारलं का हो आम्ही दुःखातून इतके होरपळलेलो आहोत, इतकं दुःख आमच्या वाट्याला आलं, आम्ही जन्माला आलो म्हणून, आमच्या घरी चोरी झाली का? आम्ही जन्माला आलो म्हणून, आम्ही जन्माला आलो म्हणून आम्हाला हे दुःख प्राप्त झालं। आम्ही जन्मालाच आलो नसतो तर हे दुःख प्राप्त झालं, पण आता जन्माला आलोय म्हणून हे दुःख प्राप्त झालं। या दुःखावर काय ऐकणं आहे रामबाण औषध? जगद्गुरु तुकोबराय याचा विचार करतात आणि याचं उत्तर अभंगाच्या पहिले जावे, मन होनी शरण जावे, मन होनी शरण जावे।
करावा असं तुम्हाला वाटत असेल तुम्ही एकच प्रभावी साधन करा, मनवोनी शरण जावे. पत्ता सांगितलं बरं का, मनवोनी शरण जावे. झालं आता सगळं झालं. मनवोनी शब्द वापरला संपूर्ण अभंगाचा पहिल्या चरणाचा पहिला शब्द या संपूर्ण अभंगाचं उत्तर आहे. मनवोनी हा शब्द कसा आहे, मनवोनी शब्द हा संबंधवाचक आहे. आपल्या मराठी भाषेमध्ये काही शब्द आहेत पण, परंतु आणि म्हणून. पण शब्द आला का पाठीमागच्याची माती करतो. एखाद्या व्यक्तीचं वर्णन करत असताना अगदी वर्णन उच्च कोटीला जात आणि मध्येच त्या ठिकाणी पण हा शब्द आला का पाठीमागच्याची सगळ्याची माती केली जाते. तस अभंगामध्ये मनवोनी शब्द आलेला आहे. मनवोनी शब्द हे पाठीमागचं सगळं घेऊन येतो. कसं, एका स्टँडवर एक सदग्रस्त पैलवान, त्याचा 5-6 फूट उंचीचा अगडबमचा बगडबम, 110 किलो वजनाचा. स्टँड उभा आहे आणि एसटीची वाट पाहतोय. अशातच एक पहिलवान, काडी छाप पहिलवान आला, उत्पत्ती छाप, 3.5 फूट उंची, तुरु 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 आला. आणि तो असणारा पहिलवान 6-6.5 फुटाचा असणाऱ्या माणसाच्या 2 कानाखाली टेकवल्या आणि पळून गेला. सगळी माणसं आवाज झाली, समोर चित्र पाहिलं, अरे कसं काय झालं, कुजबुज कुजबुज सुरू झाली. आणि एक त्या परिचयाच्या असणाऱ्याच्या पहिलवानाचा माणूस तो जवळ आला, का तुम्ही एवढे धडधाकड दिसता, पहिलवान दिसता, आणि तो माणूस असा काडी उदप्पी पहिलवान, तुम्ही एक फटका लावला असत असतात पलीकडे जाऊन पडला असता. ज्याला मारलं होतो तो स्तब्ध उभा राहिला आणि पुन्हा 5 मिनिटांनी त्याने उत्तर दिलं, काय सांगणार, त्याचे आणि माझे गेली 7 पिढ्याचे संबंध आहे म्हणून. म्हणजे म्हणून शब्द हा गेली 7 पिढ्याचा संबंध दाखवतो, संबंध दर्शक. विठाला विठाला मनवोनी हा शब्द पाठीमागचं सगळं ऐकून येतो. पण हा शब्द पाठीमागची माती करून जगद्गुरु तुकोबारा तेच सांगतात, मनवोनी शरण जावे. शरण जायला सांगितलं. शरण या शब्दाचा अर्थ आश्रय घेणे, भगवंताच्या नामाचा आश्रय घेणे. शरण जाण्याच्या काही पद्धती आहेत, 3 प्रकारे या ठिकाणी सांगितली शरणागती. कोणी कोणाला शरण जावं, जीवाने जडाला शरण जावं का, एक, जीवाने जीवाला शरण जावं का, 2, आणि जीवाने देवाला शरण जावं का, 3. विठाला विठाला जडाला शरण जाऊ नये, कारण जडाच्या ठिकाणी कुठलाच चिदाभास नाही, कुठली संवेदना नाही. जडाला शरण जाऊ नये, फायदा होत नाही. जीवाने जीवाला शरण जावं का, नाही. ज्याला जो शरण जातो तोही अपूर्ण आहे आणि ज्याला शरण जायचंय तोही अपूर्ण आहे. अति ज्ञानोबराच्या भाषेत बोलायचं, ना तरी सरोवर आटले, राणिया दुखिया दुखी भेटले. जशी एखाद्या जंगलामध्ये एखाद्या दुःखी माणसाची भेट, एखाद्या दुःखी माणसाची व्हावी. कोणाचं दुःख कोणाला सांगितलं हलकं होणार नाही. जीवाने जीवाला शरण जाऊ नये, कारण तोही अपूर्ण आणि आही अपूर्ण. मात्र जीवाने देवाला शरण जावं, देव मान्य संताला शरण जावं, फायदा काय. अगदी एका दृष्टांतात सांगतो, सर्व परिचित असणारा दृष्टांत. पांडव आणि कौरव द्यूतकर्मासाठी खेळण्यासाठी बसले. सर्व पांडव सर्व हरले आणि हरल्यानंतर दुर्योधनाने दुःशासनाला पाठवलं, द्रौपदीला त्या ठिकाणी दावावर लावली, द्रौपदी सुद्धा त्या ठिकाणी हरले. दुर्योधनाने सांगितलं दुःशासनाला, जा वडदान. दुःशासनच होता तो, दानवच होता, गेला. राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला होता, रजस्वला होती द्रौपदी. विनंती केली, कशासाठी नेताय मला, विनंती ऐका ना,
द्रौपदी तयार होईना कारण रजस्वला होती, केसाला धरलं आणि फरफडत त्या सभेमध्ये आले कृपाचार्य द्रोणाचार्य मोठमोठे आचार्य त्या ठिकाणी सगळे बसलेले होते. आणि जसं केसाला धरून सभेमध्ये आणलं फरफडत आणि सगळे पाच पांडव असणारे पती सगळे खाली पाहतात, भीमाला राग आला. भीमाला राग आल्यानंतर भीम उठून उभा राहिला. धर्मराजाने एक कृती केली, जमीन टोकारली खाली. त्याचा अर्थ असा होता आपण सगळं हरलेलो आहे, आता काहीच करू शकत नाही, आपण सगळं हरलेलो आहे. टोकर भीमाचा नाविला झाला, खाली बसला, लाली लाल झालेला आहे. आणि दुर्योधन म्हणतो पाहतो काय, साडीला हात घातला. आता महिलांचं लज्जारक्षण करण्यासाठी ही साडी आहे, पदर आहे. तो खांद्यावरचा पदर ज्यावेळेस खाली होतो, खाली पडायला ज्यावेळेस लागतो, तर महिला पहिलं रक्षण दाताने. द्रौपदीने पाहिलं पदर हातात वडतोय दुःशासन, आणि दुःशासन वडत असताना पहिलं रक्षण त्या ठिकाणी दाताने केलं, म्हणजे जडाने केलं. ऐका प्रमाण नंतर म्हणा, पहिलं मत्यार्थ सांगतो. जडाने त्या ठिकाणी पहिलं रक्षण केलं, जडाने म्हणजे या दाताने ती जो पदर असणारा तो दातामध्ये धरला. आणि पुन्हा त्या कृपाचार्य जी सगळी मंडळी बसली होती का मोठमोठी मंडळी, त्यांच्याकडे पाहिलं द्रोणाचार्य कृपाचार्य. आणि जसं द्रौपदीने त्यांच्याकडे नजर टाकली तशी त्यांच्या नजरा खाली गेल्या, जमिनीकडे नाविला झाला. आणि मग आता ज्याने जन्माला घातले तो नक्कीच मदत करील. आणि मग कोठे गुंतलासी खांद्यावरचा पदर निष्ठत असताना या दातानी त्यांचं रक्षण केलं, पदराने लज्जा रक्षण केलं की नाही. दात कसे आहेत, जड आहेत, जड आपले काही संवेदना आहे का दाताला, पडल्यानंतर अगदी मला असं वाटतंय खालाय लागल्यानंतर पडून जातात, म्हणजे जड आहेत. म्हणजे पहिली द्रौपदी ही जडाला शरण गेली, आणि ज्यावेळेस दातामध्ये पदर धरला जीवाला शरण गेलं. ज्यावेळेस ते कृपाचार्य द्रोणाचार्य सर्व मंडळींकडे पाहिलं, जीवाला शरण गेल्यानंतर हे मला वाचवू शकणार नाही हे ठरलं. आणि मग द्रौपदी देवाला शरण गेली. फायदा काय झाला, म्हणजे जीवाने जीवाला शरण जाऊ नये, जीवाने जडाला शरण जाऊ नये, जीवाने जीवाला शरण जाऊ नये, जीवाने देवाला शरण जाऊ. फायदा म्हणवोनी शरण जावे, शरण जावे सर्व भावे देवाशी. भाव शब्द या ठिकाणी, सर्व भावे देवासी तमेव शरणं गच्छ, सर्व भावे भारत. शेवटच्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे शरण जायचं, पण गेल्यानंतर काही कृती सांगितल्या. माया अहं वाचा चित्त अंग देवोनिया शरण विग, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. ज्ञानोदय सांगतात ना शेवटच्या अध्यायामध्ये सांगतात शरण गेल्यानंतर कृती करायची काय. तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिग, तया अहम अहम त्या ठिकाणी शरण गेलात ना तुम्ही देवाला, अहम देऊन टाका. तया अहम वाचा, वाचा घेई घेई माझे वाचे. तया अहम वाचा चित्त, चित्त चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. तया अहम वाचा चित्त अंग, म्हणजे हे शरीर आहे ना काया,
त्या देवाला त्या ठिकाणी समर्पित करायची. विठ्ठला 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 गेलो शरण आम्हाला फायदा काय होईल ताभंगाच्या दुसऱ्याच्या तो होता फायदा असा होईल दोहा उतरील पार भवा दुस्तर नदीचा तो हा म्हणजे तो असणारा भगवान परमात्मा हा तो हा उतरील पार भव म्हणजे संसार संसार रूपी सागर तुम्हाला सहजच तरुण घेईल असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. पण काव तुकोबाराय आमच्या जीवनामध्ये आम्ही बरीच खटापटी केली त्याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला असं केलं तसं केलं आम्ही एकतर जगतच मानत नव्हतो आणि मग अशा एवढं आम्ही आमच्या जीवनामध्ये पाप केले का त्या पापाच्या राशीच्या राशी झाल्यात तो भगवान परमात्मा मला स्वीकारील का. तुकोबाराय सांगू लागले तुम्ही कसंही जा तो भगवान परमात्मा तुम्ही पाप केलेलं जरी असलं तुम्ही काही केलेलं जरी असलं तर आमचा भगवान परमात्मा कसा आहे अभंगाच्या तिसऱ्या Yeah.
सर्वांच्या माहितीतलं उदाहरण, गजेंद्र पाणी प्यायला गेला आणि पाणी प्यायला गेल्यानंतर नकराने त्याचा पाय धरला. नकर म्हणजे काय? मगर. गजेंद्र म्हणजे हत्ती. हत्ती पाणी प्यायला गेला गजेंद्र आणि नकराने त्याचा पाय धरला, तो पाय सोडिना. भांडणं लागल्यानंतर माणसं मेजॉरिटी जमा करतात, करतात की नाही? मग इकडं साकण चौकात भांडणं झाली तर देव पाटेचे माणसं, देव पाटेला भांडणं झाली की इकडचे हनुमानवाडीचे. गजेंद्रांनी तसंच केलं, आपले सगळे नातेवाईक जमा केले. गजेंद्रांनी शेपटाला शेपट, शेपटाला शेपट, शेपटाला शेपट, शेपटाला अगदी पार पुण्याच्या बाहेर तिकडं साताऱ्यापर्यंत शेपट गेली. 1000 वर्ष सुरू युद्ध सुरू झालं, तुंबाड युद्ध सुरू झालं. नकर काय पायी सोडिना, जोर लगा की हैशा, जोर लगा की हैशा. विचार कर, हे मतार झालंय, हे पिकलं पान कधी तरी गळून जाणार आहे. एक 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 करता सगळी सोडून गेली. पाठीमागं पाहतोय, अरे जे आपले होते ते सगळे सोडून गेले, आता मी एकटाच राहिलो, करायचं. म्हटलं जरी एकटा राहिलो पण ज्याने जन्माला घातलंय तो नक्कीच माझा या विचार करील. सरोवरातलं कमळ पटलं आणि आकाशात भिरकवलं, आपण जी हाक ती हाके, कोण होईल तो ब्रह्मांड चालक. सरोवरातलं एक फूल तोडलं कमळ आणि आकाशात भिरकवलं, भगवान परमात्मा हजर झाले. महाराज हजर झाले, गजेंद्राचा उद्धार केला. नकर विचार करतोय, देवा त्यांचं झालं ठीक, माझं काय? नकर म्हटला, देव म्हटले, नकर अरे तू विरोधी पक्षातला आहे, तुझा कसा उद्धार करू मी? अरे पण देवा तुझ्या भक्ताचे पाय धरले ना 1000 वर्ष. देव शांत राहिले. नकर बोलतोय आता, नकर म्हटला, अरे भक्ताचे पाय मी धरले 1000 वर्ष, तुझ्या भक्ताचे, तुझी भक्ती करणाऱ्या भक्ताचे पाय 1000 वर्ष धरलं, तुझ्याकडे न्याय काय बरोबर नाही? मी उद्या प्रचार करायला सुरुवात करतो. देवाच्या भक्ताचे पाय 1000 वर्ष ज्यांनी धरले तो देव आमचा काही उद्धार करत नाही. इति नकर, माझा अनुभव इति नकर. देव म्हटले, अरे नकरा अशा निवडणुकीच्या टायमाला अपप्रचार कसा करतो? अपप्रचार करू नको, तुझाही उद्धार करतो. गजेंद्राचाही उद्धार केला आणि तो विरोधी वागणारा त्याचाही त्या ठिकाणी उद्धार केला. बहुवा हे करुणावंत आणि अनंत हे नामजा. तुकोबाराला विचारलं, का हो भगवान परमात्मा तुम्ही शरण जायला सांगितलं तो कसा आहे हेही कळलं, पण तुमचा अनुभव काय? तुका म्हणे साक्षी आहे, साक्षी आले, तू का मन साक्षी आले,
विष खाल्यानंतर माणूस जिवंत राहतो का सांगायला म्हणजे काही अनुभव घेऊ नये आणि जगालाही सांगू नये संपलं दोन काही अनुभव घ्यावे लागत नाहीत मात्र त्या ठिकाणी जगाला सांगावं लागतं डॉक्टर कडे गेलो ताप आला आणि डॉक्टर कडे गेल्यानंतर डॉक्टर काही गोळ्या लिहून देतात काही सकाळी खा दुपारी खा संध्याकाळी खा उद्या सकाळी खा दुपारी खा संध्याकाळी संपलं मला एक प्रश्न विचारायचा आहे डॉक्टरनी ज्या गोळ्या लिहून दिलेल्या आहेत त्या स्वतः खाल्लेल्या असतात का नाही का ताप आपल्याला आलेला आहे त्या गोळ्या आपल्याला खायच्यात म्हणजे पहिला अनुभव हा त्या ठिकाणी काही काय अनुभव हे घेऊ नये मात्र जगाला सांगायला काही अनुभव घ्यावे मात्र जगाला सांगायला प्रामुख्याने याच्यावर विचार केला नवीनच लग्न झालेलं जोडपं आणि पती पत्नीची रात्री 11 वाजता भांडणं झाली आणि सकाळी उठला आणि चौकात आल्यानंतर सांगू लागला रात्री काय सांगावं पत्नीने दोन कानाखाली टेकवल्या मित्र आला जवळ अरे सांगू नको चार भिंतीतला अनुभव सांगू नको नाही नाही म्हटले सांगू नको तो काय करू कोल्हापूरची करकरीत चप्पल होती हा सांगण्यासारखा अनुभव काही अनुभव घ्यावे लागतात जगाला सांगावे लागतात मात्र काय अनुभव घ्यावे आणि जगालाही सांगावे अनुभव आले अंगा ते या जगात असे जगद्गुरु तुकोबाला आलेला अनुभव जगद्गुरु तुकोबाला शेवटच्या चरणा सांगतो तुका म्हणे साक्षी आले आणि तरी केले प्रगट ज्या संतांनी मार्ग दाखवला संतांचा म्हणजे ज्ञानेश्वर मावले